आणि आता 100 गाव 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। बाळासाहेबांच्या शिवसेनेतील आमदार खासदार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं। राज्यातील शेतकरी कष्टकरी जनता सुखी राहावी तसंच राज्यावरचं संकट दूर व्हावं अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवण्यात आले, आता कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे तुकडे करणार का असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर घणाघात केला। हात दाखवण्यासाठी फिरणाऱ्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। काही काळासाठी मंत्रिपद मिळालं असलं तरी गद्दार खोकेवाले ही ओळख कशी पुसाल असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय। आपल्या सोबत यापूर्वी असलेले जुने हे गद्दार निघाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली। सुप्रिया सुळेंवरती राजकारणामध्ये शिवीगाळ कशी करू शकतात, मी असतो तर लाथ मारून पक्षाबाहेर केलं असतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला। तसंच अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंकडून गटार असा देखील उल्लेख करण्यात आलेला। बुलढाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेला आलेल्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या पक्षातील खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स फाडले। उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर हा प्रकार घडला असून या घटनेमुळे आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। बीएमसी मध्ये सत्ता असताना उद्धव ठाकरेंनी खोके घेतल्याचा आरोप किरण पावसकरांनी केलाय। येत्या 8 ते 10 दिवसात ठाकरेंना दिलेल्या खोक्यांचा तपशील जाहीर करणार असल्याचं पावसकरांनी सांगितलंय। काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही। 2019 ते 2022 या काळामध्ये शेतकऱ्यांप्रती पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवल्याचा पलटवार फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। वीज बिल माफीवरून ठाकरेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं। भाजपच्या मोहित कंबोज आणि रवींद्र चव्हाण बाळासाहेबांची शिवसेनेतील नेत्यांसोबत गुवाहाटीला गेलेले आहेत, यावरून विनायक राऊत आणि शिंदेंचा पक्ष भाजप पुरस्कृत असल्याची टीका केली आहे। बुलढाण्यात संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या पुरुषोत्तम खेडेकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। शिंदेंच्या पक्षाच्या गुवाहाटी दौऱ्यामध्ये शंभूराजे देसाई आणि महेश शिंदे नसल्याने चर्चांना उधाण आलेलं होतं, मात्र या दोघांनी नातेवाईकांच्या लग्नाला जायचं असल्यामुळे गुवाहाटीला जाऊ शकलो नाही, आम्ही अजिबात नाराज नाही असं स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला। राज ठाकरे मंगळवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे तर कोकण दौऱ्यावेळी आंगणेवाडीच्या भराडी देवीचं देखील ते दर्शन घेणार आहेत। पाणी पुरवठा मंत्रीपद पालकमंत्री पदाची जबाबदारी आणि दूध संघाच्या निवडणुकीसाठी गुवाहाटीला जाऊ शकलो नाही अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार काम सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। बासूमध्ये होणाऱ्या रिफायनरीला माझं 100% समर्थन असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। कोणत्याही विकासात्मक प्रकल्पाला विरोध करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावरती गेले, तिथल्या जेलमध्ये जाऊन त्यांनी सावरकरांच्या कोठडीला भेट दिली। आधीच चिखलीमध्ये गेले असते तर आम्हाला गुवाहाटीत जायची गरज लागली नसती अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केलेली आहे। त्यावर जे लोक महिलांचा आदर करत नाहीत त्यांना आम्ही महत्व देत नसल्याचं नीलम गोरे यांनी म्हटलं। नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावरती आयोजित कृषी प्रदर्शनाला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली। प्रदर्शनातील ट्रॅक्टरच्या स्टॉलला भेट देत थेट ट्रॅक्टर स्वारीचा अनुभव देखील त्यांनी घेतला। महाराष्ट्र तोडण्याची भाषा कुणी करत असेल तर सोडणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडनं गुणरत्न सदावर्तेंना दिलाय। संभाजी ब्रिगेडनं स्टाईलनं काळं फासवण्याचा इशारा प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिला। सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये झालेल्या चुकीनं भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिलेत। निवडणूक स्थगित झाल्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंग गहाळ केल्यामुळे अमरावतीच्या येवदा ग्रामसभेमध्ये गदारोळ झाला। सरपंच आणि सचिवांनीच ती गहाळ केल्याचा आरोप करत सदस्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं। कर्नाटकच्या बसला काळा फासल्याप्रकरणी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा महासंघानं राज्य सरकारला दिलाय। भाजप नेते राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यासाठी बेळगावचा सीमा प्रश्न जोडत असल्याची टीका महेश तपासे यांनी केलेली आहे, तर भाजप नेत्यांनी इतिहास वाचल्यास त्यांना सीमा प्रश्न समजेल असा टोला देखील लगावला। बाबा रामदेव यांना महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं नोटीस बजावलेली आहे। 2 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आले। बाबा रामदेव यांचं विधान त्यांच्या ब्रह्मचर्याला डाग असल्याची टीका श्रीपाल सबनीस यांनी केलेली आहे। डोंबिवलीतील कार्यक्रमात ते बोलत होते। शिंदेच्या गुवाहाटी दौऱ्यावरून एकनाथ खडसेंनी निशाणा साधलेला, गुवाहाटीला 40 रेडे गेले हे स्वतः गुलाबराव पाटलांनी मान्य केलेला असा खोचक टोला खडसेंनी लगावला। तसंच नवस पूर्ण झाला मात्र विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलली जात नाहीयेत अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये भेट घेतली। हेमंत बिस्वा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं। महाराष्ट्रात आसाम भवनासाठी जागा मिळावी अशी मागणी बिस्वा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली। नांदेडच्या बहादरपुरामध्ये मानार नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला, दुरुस्तीसाठी गेल्या काही दिवसांपासून पूल बंद होता।
जळगावच्या मुक्ताईनगर एस टी डेपो मध्ये 22 नवे वाहक चालक आणि वाहक रुजू झालेले आहेत। चालक वाहकांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेमध्ये शाळा गाठता येत नव्हती। हिंगोली मध्ये रेशन दुकानांमध्ये ई पॉस मशीन्स सर्व्हर डाऊन झाल्याने लाभार्थ्यांना रांगेमध्ये ताटकळत उभं राहावं लागलं। वारंवार असं घडत असल्यानं रेशन दुकानदारही त्रस्त झालेले आहेत। अकोल्याच्या अन्वी मिर्झापूर येथील शेत शिवारांमध्ये विषारी साप आढळून आला। सत्पमित्र प्रशांत नागे यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जवारमध्ये लोककला महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालंय। मुंबई विमानतळावर इंडिगो कंपनीच्या विमानात प्रवाशांचं स्वागत करताना मुंबई ऐवजी बॉम्बे असा उल्लेख केल्यानं विमान कंपनी विरोधात तक्रार करण्यात आली आहे। एअर होस्टेसवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नाशिकमधील प्रवाशांनी केली आहे। लातूरच्या निलंगामधील सोनखेड गावामध्ये एका वानरानं धुमाकूळ घातलेला आहे। या वानरानं 60 ते 70 ग्रामस्थांवरती हल्ला केल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। उल्हासनगरमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या आरपीआय आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर पोलीस प्रशासन ते खपवून घेणार नाही हे दाखवण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला। मावळमध्ये रब्बी हंगामातील रासायनिक बीज प्रक्रियेसाठी औषधं आणि खतांचं वाटप करण्यात आलेलं आहे। कृषी अधिकारी स्मिता कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचाणे इथे ऊसाची लागवड करून आंतरपीक म्हणून हरभरा पेरण्यात आलेला आहे। हिंगोलीमध्ये रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची कामं सुरू आहेत, मात्र विजेचा दाब कमी असल्यानं डीपी जळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। नांदेड जिल्ह्यामधल्या बिलोली तालुक्यामधील साखर कारखाना कधी सुरू होणार याची शेतकरी आणि कामगारांना प्रतीक्षा आहे। गेल्या 10 वर्षांपासून हा कारखाना बंद आहे। जिल्ह्यामधील राजकीय नेत्यांनी कारखाना सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानं सर्वांना त्याची प्रतीक्षा लागली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या 287 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। आचारसंहितेमुळे शेतकरी प्रोत्साहन योजनेचं अनुदान वर्ग करण्यास ब्रेक लागलाय। अहमदनगरच्या पाथडीमधील श्री क्षेत्र मोठा देवस्थानाच्या नवीन विश्वस्तांची निवड जाहीर करण्यात आलेली। एकूण 15 नवीन विश्वस्तांमध्ये पाथडी येथील 2 नगर, पुणे आणि औरंगाबाद येथील 1, मोठे गावातील 5 विश्वस्त असून उरलेले 5 विश्वस्त हे पदसिद्ध अधिकारी आहेत। कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीनं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये कुणबी जोडो अभियान राबवण्यात आलं। या अभियानाची सुरुवात दापोलीतून झाली। अमरावतीमध्ये 8 महाराष्ट्र बटालियन एनसीसी ग्रुपनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। एनसीसीला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मुंबईत बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा महिला काँग्रेसनं निषेध केला। त्यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। श्रद्धाचा मारेकरी आफताबला तत्काळ फाशी द्या अशी मागणी करत पनवेलमध्ये हिंदू संघटनांनी आंदोलन केलं। श्रद्धाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा आणि आफताबसह त्याच्या कुटुंबियांचं भारतीय नागरिकत्व रद्द करावं अशा मागण्या देखील करण्यात आलेल्या आहेत। रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली। या वक्तव्याप्रकरणी रामदेव बाबांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। अहमदनगरमध्ये बाबा रामदेव यांच्या विरोधात वंचितनं आंदोलन केलं। महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा जळगावामध्ये निषेध करण्यात आला। महिला काँग्रेस आघाडीतर्फे रामदेव बाबांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। जळगावमध्ये गायरान जमिनींवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली। आंदोलनाची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी आकाशवाणी चौकात रास्ता रोको केला। वाशिममधील ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्या जीवघेणा हल्ल्याप्रकरणी जिल्हा प्रमुख सुरेश मापारींसह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या हल्ल्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। लग्नघरामधून 25 तोळे सोना आणि 2 लाखांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांना 7 दिवसांच्या आत अटक करण्यात आली। काश्मीरा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत गाझियाबादमधून 2 जणांना अटक केली आहे। औरंगाबादेत शिक्षक सचिन महाजनला पोलिसांनी अटक केली। जालन्याहून औरंगाबादकडे जाताना बसमध्ये त्यानं एका तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे। बीड शहरामधील पंचायत समिती कार्यालयामधून चक्क इन्व्हर्टर संचाचीच चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अमरावतीत एका 60 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी विशाल नांदुरकरला अटक केली असून महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय। वाहन कर्जाच्या नावाखाली बँक ऑफ महाराष्ट्रची 1,30,00,000 फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शाखेत उघडकीस आला। या प्रकरणी बँकेच्या तत्कालीन 2 अधिकाऱ्यांसह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सटाण्याजवळील जायखेडा परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे।
मुंबई मधल्या नया नगर परिसरामध्ये पोलिसांनी छापेमारी करत अवैध वस्तूंची विक्री करणाऱ्यांवरती कारवाई केली आहे. त्यासोबत विविध ब्रँड्सचे बनावट बूट आणि कपडे विकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. पेण खोपोली रस्त्यावर कॉइल वाहून नेणारा कंटेनर उलटून झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झालेला आहे. वेगावर नियंत्रण मिळवत असतानाच हा कंटेनर उलटल्याची माहिती मिळते. अवघ्या काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या अहमदनगरच्या उड्डाण पुलावरती अपघातांचं प्रमाण वाढत आहे. कधी गाडी घसरून तर कधी गतिरोधकांमुळे अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभागानं याची दखल घेण्याची मागणी होती. कल्याणमध्ये रायते पुलाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक कोसळला. खोदकाम सुरू असताना ट्रक खालील जमीन खचल्यानं अपघात झाला. पुण्यामध्ये नवले पुलाजवळ अपघात झालेला आहे. एका टँकरनं कारला धडक दिली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून टँकरसह चालकही फरार झालेला आहे. भंडाऱ्यात धावत्या कारनं अचानक पेट घेतला. चालकाचा वेळीच लक्षात आल्यानं तो थोडक्यात बचावला, मात्र आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली. भिवंडीमधील राजलक्ष्मी कंपाऊंड परिसरामध्ये कापूर अगरबत्ती बनवणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण आग लागली आहे. 4 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. भाईंदरच्या मेधा राय जर्मनीहून 24,000 किलोमीटरची बाईक राईड करत आपल्या घरी पोहोचलेले आहेत आणि स्थानिकांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पुण्यामधील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडले. प्रतिभावंत महान अभिनेत्याच्या निधनानं कलाक्षेत्राची हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. अभिनयातील बहुआयामी विक्रम काळाच्या पडद्याआड गेल्याचं बोलत त्यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली. तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं जाणं चटका लावणारं असल्याची प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पित केली. विक्रम गोखलेंच्या निधनानं अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ हरपल्याची भावना उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. त्यांनी गोखलेंना श्रद्धांजली वाहिली. तर कलेच्या प्रांतामधील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेल्याची भावना चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलून दाखवली. तर या श्रेष्ठ कलावंत विचारवंतांच्या नसण्याचीही उणीव नेहमी जाणवत राहील असं म्हणत त्यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत आपल्यातून निघून गेला अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली. तर आज आपण एक अद्वितीय अभिनेता आणि सहृदयी माणूस गमावल्याची भावना अभिनेत्री अश्विनी भावे यांनी व्यक्त केली. दरम्यान विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहत त्यांच्या जाण्यानं कलाक्षेत्राचं खूप मोठं नुकसान झाल्याचंही त्या म्हणाल्या. रंगभूमीवर उभं कसं राहायचं, कुठे पॉज घ्यायचा, आवाजाचा स्वर कसा वरखाली करायचा याबाबत विक्रम गोखलेंनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलं. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं सांगत प्रशांत दामले यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली. तर पंकजा मुंडेंनी देखील विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली आहे. फोनवरती कायम संवाद व्हायचा पण आमची भेट राहून गेल्याचं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला. गुजरातच्या सिंहांनी मुंबईमध्ये गर्जना केल्यानंतर आता मुंबईतले 2 वाघ गुजरातमध्ये डरकाळी फोडायला सज्ज झालेले आहेत. अॅनिमल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत गुजरातमधून 2 सिंह मुंबईमध्ये आणले होते आणि मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधून 2 वाघ गुजरातला पाठवले गेलेले आहेत. तर परदेशातूनही नवे प्राणी मुंबईमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. युगांडा सरकारशी वनमंत्र्यांचा पत्रव्यवहार सुरू असून मान्यता मिळाल्यास मुंबईकरांना गोरिला आणि चित्त्याचं देखील दर्शन घडू शकतं. ब्रेकनंतर 100 गावं 100 बातम्यांमध्ये आम्ही दोघेही आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज येते. औरंगाबादमधील लासूर स्टेशन इथे ट्रेनचा मोठा अनर्थ टळला आहे. एकाच रुळावरती 2 ट्रेन धावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेन चालकाच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळलेला आहे. या दोन्ही ट्रेन कुणाच्या चुकीमुळे की तांत्रिक बिघाडामुळे एकाच रुळावर आल्या याबाबत सध्या तपास सुरू आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती डेमो ट्रेन आलेली असताना नगरसोल एक्सप्रेसही याच रुळावर आली आणि या प्रकरणी आता स्टेशनवर कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिकंदराबाद इथे चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. धुळे जिल्ह्यातील 368 गावांचे नकाशे भारतीय सर्वेक्षण विभागाला सोपवण्यात आलेले आहेत. जिल्ह्यांमधील गावठाण जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. मामानच भाचीवरती अत्याचार केल्याची घटना घडलेली असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यात पुन्हा पारा घसरला असून जिल्ह्याच्या तापमानामध्ये 10 डिग्री नोंदवण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेत आहेत.
या बातम्यांसह या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।